पोलीस आयुक्त म्हणून पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर दीपक पांडे यांनी नाशिकमध्ये कोरोना महामारीच्या काळात सर्वसामान्य जनतेपासून ते पोलिसांपर्यंत कोरोनाच्या प्रादुर्भावापासून सर्वांना मुक्ती मिळावी यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना सुरू केल्यात। त्यात आता पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून ग्रीन ज्यूस हे नाशिककरांसाठी तसंच पोलीस दलासाठी खूप उपयुक्त मानलं जात आहे। या ग्रीन ज्यूसमध्ये बाजारात सहज उपलब्ध होईल असे साहित्य असल्यानं अगदी सहजरित्या हे ग्रीन ज्यूस तयार होऊ शकते। या ग्रीन ज्यूसचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे मानवी शरीरावर ते वेगवेगळ्या रोगांचा प्रादुर्भाव निर्माण होतो आणि त्यातून काही अरिष्ट घडण्याची शक्यता असते। त्यासाठी मुळात रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून हे ग्रीन ज्यूस अतिशय उपयुक्त ठरू शकते असा विश्वास दीपक पांडे यांनी व्यक्त केला। की याला लवकरात लवकर कसा बनवता येईल हे खूप सोपं आहे आणि याच्यामध्ये मिळणारं सर्व साहित्य आपला किचनमध्येच असतो। जे सर्वात चांगले जे साहित्य आहे तो हा आवळा आहे आणि हेच आवळा जे आहे ते तुम्हाला सर्व रोगांपासून मुक्त ठेवतील। बाकी इतर पानं जे आहेत ते सपोर्टिंग आहेत, मेन हा आहे। आणि आता आपल्याला दाखवतो की हा ग्रीन ज्यूस कसा तयार करता येईल आणि हा मॅजिकल ज्यूस आहे, याचा वापर करा आणि मग तुम्ही बघा। हा आपला आवळा तयार झाला। आवळ्यामध्ये आपण थोडा पाणी टाकतो। पाणी जे आहे त्याच्यामुळे त्याची मिक्सिंग ग्राइंडिंग खूप चांगला होतो। हे पूर्ण झालेलं आहे। आता याच्यामध्ये आपण पालक टाकतो। एका माणसासाठी फक्त 10 पानं पुरेशी आहेत, पण मी जास्त पालक खातो आणि पालक खाल्ल्यामुळे जे कोणी सांगतात की युरिक ॲसिड वाढतं वगैरे वगैरे, त्याला काही वैज्ञानिक मत नाही आहे आणि हे सर्व आम्ही प्रत्यक्ष बघितलेलं आहे आणि कोणालाही याच्यामुळे युरिक ॲसिडचा त्रास झाला नव्हता। म्हणून आपण याला बिंदास खा, काही प्रॉब्लेम होणार नाही असा आमचे पूर्वीचे अनुभव आहेत। या जरी याच्यामध्ये प्युरिन नावाचे कंपाऊंड असलं तरी ह्याच्या काही युरिक ॲसिडवर परिणाम होत नाही। थोडा अजून पाणी याच्यामध्ये लागत आहे, मग अजून थोडं पाणी टाकत आहे। हा झाला मोठा पान। याच्यामध्ये ग्रीन स्मूदी तयार करताना आपल्याला मोठे पान आणि छोटे पान दोन्ही लागते। मोठे पान आपण टाकलं। आता हे कोथिंबीर आहे, कोथिंबीर आपण टाकत आहे। थोडा कमी प्रमाणात टाकलं तरी चालेल, पण आपल्याला ह्या नक्की रोज घ्यायचे आहेत, एका दिवशी घेऊन चालणार नाही। याच्यामध्ये महत्त्वाचे आहे रोज रोज घेणे। जोपर्यंत आपल्याला आवळा मिळत आहे तोपर्यंत याच्यामध्ये आपण दर दिवशी याला घ्यावं। हे झाला पुदिना। हे आहेत बेलपत्र। बेलपत्र आपल्याला कुठल्याही ठिकाणी मिळते, ज्या ठिकाणी ते फूलवाले हारवाले जे काही म्हणत असेल तुम्ही तो बसतात त्यांच्याकडे बेलपत्र पण असते। आणि हा आहे कढीपत्ता। असा आपण सर्व साहित्य टाकलेलं आहे। त्याच्यामध्ये 4 छोटे पान, 1 मोठे पान आणि 1 आवळा, म्हणजे असा 6 पदार्थ आपल्याला टाकलेला आहे। आणि मग त्याला आपण परत फिरून देतो। हे तयार झाला आपला ग्रीन ज्यूस। आणि हे शक्तिशाली पेय आहेत, स्वास्थ्यवर्धक पेय आहेत आणि हे जे आहेत आमच्या मताप्रमाणे जे निसर्गोपचार क्षेत्रामध्ये ज्यांनी खूप प्रावीण्य हासिल केलेलं आहे त्यांच्या मताप्रमाणे हे तुम्हाला कोविड-19 ज्या दुसरी लाट येत असेल त्याच्यापासून ते तुम्हाला मुक्त करतील किंवा सुरक्षित ठेवतील। आता ह्याला याच्यामध्ये जे काही आहे, कारण की तो खूप घट्ट बनलेला आहे याच्यासाठी त्याच्यामध्ये पाणी पण आपण टाकत आहे।
हे आता आम्ही माझे आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना आम्ही हे ग्रीन ज्यूस टेस्ट करायला देतो आणि आता बघू आपण की त्यांचे काय प्रतिक्रिया आहे। आता हा ग्रीन ज्यूस तयार झालेला आहे आणि हे ग्रीन ज्यूस आमचे नाशिक शहर पोलीस आयुक्तालयाचे वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपण पाजतोय। आता बघूया की कसा त्याचे टेस्ट आहे, आपण टेस्ट करून जरा आम्हाला सांगावं की याची टेस्ट कसा आहे। वेरी टेस्टी। या ग्रीन ज्यूस मध्ये आवळा 2 नग, पालक 10 पाने, कोथिंबीर 10 पाने, पुदिनाचे 10 पाने, बेलपत्र 60, कढीपत्ता 20 पाने, तसंच यासाठी जिरा, सेंदव मीठ, लिंबू याचाही वापर आवश्यकतेनुसार केला जाऊ शकतो। या ग्रीन ज्यूसचा फायदा पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी मुंबईतील काही पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर त्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणावर फायदा झाला। आता आयुक्त पांडे यांनी नाशिक पोलीस आयुक्तालयातील तसंच ग्रामीण पोलीस दलातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांसाठी तसंच शहरातील नागरिकांनाही या ग्रीन ज्यूसची माहिती देण्याचं काम सुरू केलंय। कोरोनाच्या महामारीवर अधिक नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस आयुक्तांनी केलेलं मार्गदर्शन हे मोलाचं ठरू पाहत आहे। उमेश आवनकर, दिशानुज, नाशिक।